आज हम बात कर रहे हैं भोजपुर शहर के मुख्य अध्यापक समाज सेवक और कांग्रेस के जूने कार्यकर्ते गणेश गुरु सर की, जो हमेशा लोगों की सेवा के लिए अपनी खिदमत देते रहते हैं। आज इनका कार्यकाल 29 साल की शिक्षण सेवा में अपना योगदान देने के बाद आज ये रिटायर हो गए। ये माजी आमदार रमेश दादा चौधरी की संस्था में मुख्य अध्यापक पद पर काम कर रहे थे। आज इनका रिटायरमेंट का दिन है और इनको हार्दिक शुभेच्छा देने के लिए अल्फला सोसाइटी और भोजपुर शहर के माजी नगर सेवक सुनील वाले बहुत से लोग मौजूद हैं। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात आप तक। गणेश गुरव सर, आज शकुंतला चौधरी या विद्यालयातून, शकुंतला महाजन या विद्यालयातून सेवानिवृत्त होत आहेत। त्यांनी 29 वर्ष सेवा केली, त्यातील 27 वर्ष मुख्याध्यापक या पदाचा त्यांनी कार्यभार सांभाळला। या कार्यभार सांभाळत असताना त्यांनी जनतेची कामे फार केलेली आहेत। भोजपुर व परिसरात म्हणजे यावल तालुक्यामध्ये काही सरकारच्या ज्या योजना असतील, उदाहरणार्थ इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, तसेच भरपूर अशा योजना असतील। जर कोणी जर नाव काढलं तर सरांचं नाव प्रथम येतं, कारण प्रत्येक ठिकाणी जनसामान्याच्या तळागाळातील गोर गरिबांच्या सेवा करणं हे सरांचं फार मोठं उद्दिष्ट आहे। आपली नोकरी सांभाळून सुद्धा त्यांनी जनतेची सेवा करत आहेत। आज ते सरकारी नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी व माझा मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देतो आहे व त्यांचं पुढील आयुष्य सुखमय व निरोगी राहावं ही भगवत चरणी प्रार्थना करतो। जय हिंद। 29 वर्षाच्या कालखंडानंतर मी सेवानिवृत्त झालो। या कालखंडामध्ये यावल तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रमेश दादा चौधरी यांनी मला अत्यंत अनमोल असं प्रेम दिला, आशीर्वाद दिला। त्यांच्या समेत आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय प्राध्यापक प्रमोद सुरू पाटील सर यांचं मला खूप मोलाचं योगदान लाभलं। आणि ही सेवा बजावत असताना मी 28 वर्ष शकुंतला जीवराम महाजन माध्यमिक विद्यालय भोजपुर या शहरामध्ये 28 वर्ष कार्य केलं। तदनंतर मीच माझ्या संमतीनं की दादा मला एक वर्ष तरी सुद्धा गाव बदलून मिळवं म्हणून आदरणीय दादांनी मला विरोधा माध्यमिक विद्यालय येथे या पदावर पाठवलं। आज माझ्या नियमित वयोमानानुसार मी सेवानिवृत्त होत असून मला माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेल्या 29 वर्षाच्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारचा डाग न लागता मी आज सेवानिवृत्त होत आहोत। त्याचप्रमाणे या कालखंडामध्ये माझ्या दोघं स्टाफच्या संपूर्ण माझे शिक्षक मित्र असतील, माझी सहकारी शिक्षक बंधू असतील, शिक्षकेतर मंडळी असेल, त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे माझे सर्व अधिकारी असतील, विद्यार्थी आणि सर्व पालक या सर्वांनी मला अत्यंत प्रेम दिलं आणि सर्वांनी सहकार्यच केलं। मी त्यांचे आभार नाही मानत, परंतु त्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो। आणि माझ्या भावी जीवनासाठी आमचे स्नेही आमचे मित्र आदरणीय सुनील भाऊ आहे, इन्होने मेरे लिए जो मतलब शुभेच्छा के दो शब्द दिए उनका भी मैं मेरे परिवार की ओर से, और हमारे साथ में हमारे नाजिम दादा है, हमारे एहसान भाई है, हमारे बेटा जी निराम भाई और दादा शकील दादा और हमारे पुराने दोस्त भाई सुल्तान दादा। और सबसे बड़ी महत्व की बात, हमारी बात सुनने के लिए हमारे एक अच्छे दोस्त हमारे मलक शाकिर मलक मुसा मिस्त्री, मैं इनका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और मेरे परिवार की ओर से आपने जो हमारी इंटरव्यू लेने का जो आपने मतलब जो हमारी बात है और जनता की बात के माध्यम से आप पहुँचेंगे ऐसी मैं आशा करता हूँ। और आप सभी को बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद, आभार। खरं तर मी आज माझ्या शैक्षणिक क्षेत्रातून माझ्या नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो आहोत। मी नेहमीच सेवा सांभाळत असताना जनतेची सेवा करण्याचं माझं
छंद आहे, आवड आहे, आणि उद्यापासून पूर्ण वेळ मी माझ्या जनसेवेसाठी जनतेची कामं करण्यासाठी यापुढे उद्यापासून परिपूर्ण वेळ देईल आणि लोकांची सेवा करेल. आणि या सेवेसाठी आपण मला सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्यात, याबद्दल मी आपलं सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. माझ्या परिवारातर्फे, माझ्यातर्फे धन्यवाद सर.